नमः शिवाय। गणेश जयंती म्हणजे प्रथम पूजनीय अशा गणपती बाप्पांचा जन्मदिवस। मित्रांनो, या गणेश जयंतीला आपण आपल्या जीवनामध्ये जी काही दुःख आहेत, ज्या काही आपल्या समस्या आहेत, त्यापासून सुटका मिळवून घेऊ शकतो श्री गणेशांच्या आशीर्वादाने। मित्रांनो, शास्त्रानुसार या शुभ दिवशी जर आपण काही विशेष उपाय केले तर हा विघ्नहर्ता आपल्या जीवनातील सर्व विघ्न म्हणजेच संकट दूर करतो, आपल्या जीवनात सुखाचा वर्षाव करतो। श्री गणेश ही बुद्धीची देवता आहे। आपल्या सर्वांना योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करण्याचं काम हे बुद्धिदाता श्री गणेश करत असतात। आणि म्हणूनच आपल्या जीवनात जर काही समस्या असतील तर त्या प्रत्येक समस्याचं निवारण श्री गणेश करतील, जर आपण पुढील काही उपाय केले तर। मित्रांनो, या शुभ दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादिने निवृत्त व्हायचं आहे व सूर्योदयाबरोबरच श्री गणेशांची पूजा करायची आहे। गणपती बाप्पांना प्रिय अशी लाल जास्वंदीची फुलं अर्पण करावीत। तसंच या दिवशी श्री गणेशांना तिळाच्या लाडवांचा नैवेद्य अवश्य दाखवावा। या दिवशी तिळाचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा असल्याने या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असं देखील म्हणतात। आता सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला 21 दुर्वा अर्पण करायच्या आहेत। आणि लक्षात ठेवा, या दुर्वा श्री गणेशांच्या पायावर किंवा अंगावरती व्हायच्या नाहीत, तर या दुर्वा श्री गणेशांच्या मस्तकावर आपल्याला व्हायच्या आहेत। मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की दुर्वा या श्री गणेशांना अत्यंत प्रिय आहेत। अशा प्रिय दुर्वा जर श्री गणरायांना अर्पण केल्या तर ते आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात। या दुर्वा अर्पण केल्यानंतर आपल्या मनात जी काही इच्छा आहे, ज्या काही आपल्या अपेक्षा आहेत, त्या गणपती बाप्पांसमोर बोलायच्या आहेत। या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी, आपल्या जीवनातील दुःख दूर होण्यासाठी श्री गणेशांना मनोभावे प्रार्थना करायची आहे। श्री गणेश तुमची सर्व दुःखे दूर करून तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील। जे तुमच्यावर संकट आहे, जे दुःख आहे, त्याचं निवारण करतील। मित्रांनो, हा उपाय आपण गणेश जयंतीपासून दररोज करायचा आहे। जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही, तुमच्यावरचं संकट टळत नाही, विघ्नहर्ता तुमच्यावरचं विघ्न अवश्य दूर करतील। मात्र लक्षात ठेवा मित्रांनो, दुसऱ्याचं वाईट व्हावं, नुकसान व्हावं, अहित व्हावं अशी भावना, अशी इच्छा अजिबात ठेवू नका। अशा प्रकारचं मागणं गणरायांकडे मागू नका। मित्रांनो, नितांत श्रद्धा, विश्वास ठेवा। जर तुमची गणरायांवर अढळ श्रद्धा असेल तर आपलं प्रत्येक मागणं नक्की पूर्ण होतं। असा हा अत्यंत साधा सरळ उपाय अवश्य करा। मित्रांनो, ज्यांना लवकर परिणाम हवे आहेत अशा लोकांनी या दिवशी 21 दुर्वा अर्पण केल्यानंतर एक मंत्र म्हटला तर त्याचे खूपच चांगले परिणाम बघायला मिळतात। आपल्याला जो मंत्र बोलायचा आहे तो मंत्र आहे, इदम दुर्वा दलम ओम गम गणपतये नमहा। इदम दुर्वा दलम ओम गम गणपतये नमहा। इदम दुर्वा दलम ओम गम गणपतये नमहा। मित्रांनो, या मंत्राचा 21 किंवा 108 वेळा जप आपल्याला करायचा आहे। याचे खूप चांगले परिणाम तुम्हाला दिसून येतील। मित्रांनो, या उपायाने तुमच्यात एवढी सकारात्मक ऊर्जा भरेल की तुम्ही तुमचे प्रत्येक काम अगदी कुशलतेने कराल व सुख समाधान घरात येईल। कोणत्याही प्रकारची पैशांची समस्या घरात राहणार नाही। मित्रांनो, अशा या शुभ दिवशी, गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही वरील उपाय नक्की करून पहा। गणपती बाप्पा नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतील, तुमच्यावरचं संकट दूर करतील। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया अवश्य लिहा। आणि अजूनही जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे आमच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।